केबल घालपाच्या वावरा बुनियादी फाटोर घालतात. लेईंग अ फाउंडेशन स्टोन फॉर द वर्क ऑफ कन्वर्जन ऑफ ग्राउंड केबलिंग फेड फ्रॉम 33/11 केवी कुंकोली आणि सोप्या या सुवाळ्या माये मागाचो येवकार पातळी सांगात घेऊ. आय रिक्वेस्ट आर चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर श्री स्टेफन उत्प्रेरक कॅटलिस्टक आमच्या श्री चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर श्री स्टेफन फेर्नांडिसा लागी मागता. म्हाका दिसता लास्ट 15 डेज हे म्हजे तिसरे फंक्शन आनी दोन हे जे टेंडर 46 करोड हे म्हज्या मतदारसंघात ना शेजाराचे मतदारसंघ बाब युरीचे आनी बरे इश्ट आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन हे नात्यान ताणें म्हाका आपयलो पयले सुवाते ताका देव बरें करूं म्हणटा. आनीक मुद्दम बाब पावर मिनिस्टराचे थोडेशे उलयता आनी दोन कडेन उलयलो आज तिसरे कडेन आनी पावर मिनिस्टर आसलो ते खबर आहा. आनी मुद्दम सांगता बाब सुदिनाचे हे मोठेपण व्हडपण हे खातें घेवपाक तर खंयचोय सरकार आसा तो काँग्रेसाचो बीजेपीचो बाब सुदीन कॅबिनेटाक आसता सरकार खंयचो बाब सुदीन आसता. आनी हेजो कारण कितें चीफ मिनिस्टराक सुदिनाक गरज नाशिल्ली हे खातें हो कॅबिनेट मिनिस्टर घेवपाक चीफ मिनिस्टराक गरज आशिल्ली बाब सुदिनाची कित्याक जेन्ना काँग्रेसान आशिल्लो PWD मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बरें काम करून ताणें दाखयलें आनी आतांय BJP सरकारान तो पॉवर मिनिस्टर आसा बरें काम करता. लास्ट 1 मंथ जेन्ना हांवें आमगेल्या बेतूल नागेरी पंचायतीक जेन्ना वेळ्ळें फंक्शन जालें थंय आमकां अंडरग्रावंड ही पंचायत काबराब केली. 2 दीस पयलीं काणकोण फ्रॉम साळेरी टू काब दे राम फोर्ट ही पंचायत खोला पंचायत आमची ऑलमोस्ट 63 क्रोजांची ही सँक्शन केली. हेज्या फाटल्यान दुसरें फंक्शन आहा पारोडा थंय बाब युरीकूय आनी म्हाकाय पडटा थंय ऑलमोस्ट आनी 40 करोडांची हें फंक्शन आतां जातलें आनी एक वरान. सो हें कितें दाखयता म्हाका दिसता पार्टी गरजेचें न्हू मनीस गरजेचो आनी बाब सुदिनान हें करून दाखयलां कित्याक जेन्ना काँग्रेसाकूय आशिल्लो काम करतलो आतां BJP आसा काम करता. मोगाळ बाबणी दो हांव मुद्दम हें कित्याक सांगता आमदार जावपाक जायते जाणांक उमेद आसता आनी जायते जाण उमेदीन हांव म्हणा कुंकोळ्याक कितले पावलेले ते आमच्या केपेच्या मतदारसंघान 5,001 मतांक पावल्ले आनी जेन्ना मनीस 5,003 इलेक्शनाक मत मागता तेन्ना असलीं कामां करूंक शकना आनी उमेदी येना कित्याक आतां हांव येता सुणा चयतलो बस स्टँड जे कितले वर्सांनी बाब जोगीन बांदिल्ले ती पोत्री गेल्ली ती आतां काम चालू जालां. सो मनशाक आमदार जावपाक पंच सरपंच कौन्सिलर जावपाक एक विजन आसपाक जाय आनी बाब युरी तें विजन आसा हेज्या फाटल्यान आनी जायतीं कामां लायन अप केल्लेलीं आसा कित्याक हांव ताज्या बरोबर क्लोजली आसता हांव जाणा बाब युरीकूय सांग दिया फोकोडच्या मतदारसंघान आनी एक लिडर ऑफ ऑपोजिशन नात्यान आमकांय जाय तो सहकार आदार जाता. मोगाळ बाबणी दो जेन्ना जेन्ना आमकां बाब सुदिनान कसलेंय काम आसा आदार मागला तेन्ना दिला आनीक
हजेर मुखार ऑपोजिशन न्हू असो समजोन काँग्रेसा तो बाबा ऑपोजिशन तो आम्ही तीग जाण उलयात काँग्रेसान असो समजोन बाबा वीक ऑपोजिशनचो न्हू समजोन आमकां सदां तुजो आदार आसतलो असो सजमता. आनी लास्ट टायम आनी एकूय हांवें एक प्रस्न मांडिल्लो ज्यो केसी जाय तो आनी बाबा ज्यो हानियस केसी जाय तो आनी तेच्या फाटल्यान हांव मुद्दम मिनिस्टराक सांगूंक सोदतां हे हांवें लास्ट टायम काणकोण सांगलेले उपरांत एक तीन केसीस ते म्हज्या बरोबर येयल्यात आनी बाय दीस वीक हांव एप्लिकेशन दिता जे ड्युटीर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान मेल्ले तांकां त्यो हानियस केसीच्यो चारशी पांयशी नांवां फाटी आसात आनी तांकां मेळचें ना कित्याक जेन्ना तांचो पांयशी नंबर येतलो तेन्ना म्हळ्यार ती 60 जाण हो जाण कडेन मरण वयतली फॅमिली आनी ह्यो केस टू केस बेसीस हांवें सांगलां तेका करपाक आनी जेन्ना असेंब्ली येतली तेन्नाय हांव हो प्रश्न असेंब्लीक मांडटलो. कुंकळेच्या गांवांत कडेन आसतले जायते गव्हर्मेंट सर्वंट मेल्ले आनी तेची टीम रियली दे वॉन्टेड जॉब म्हणजे इन नीड डेस्परेट आसा जे एक जो मनीस अर्न कोत्तालो तो मेलो जाल्यार तेज्या फाटल्यान आमी टावन एन्ड कंट्री प्लॅनिंगाक केस टू केस म्हूण केसीस कोत्ताय. हेज्या पयलो जो सरकार आसलो तेमी ते सुटकेस टू सुटकेस म्हूण केल्ल्यो हांव सांगता केस टू केस. सो केस टू केस बेजीस स्टडी करून खरेंच कोणाक गरज आसा त्या मनशाक पयलो हो जॉब दिवचो अशें म्हूण म्हाका दिसता. आनी बाब सुदिनान काणकोण म्हाका हें प्रोमीस केलां हें कोत्तलो म्हूण आनी एसेंच होच उमेद हीच हो प्रोमीस सजमता बाब सुदीन हो कोत्तलो. आनी अशीच आमची सगळ्यांची गोंयकारांची जे काँग्रेस बीजेपी न्हू म्हणोन ऑपोजिशन म्हूण ना समजोन आमकां सदांच आदार दितलो असो सजमता. आनी काळजा मनांत आनी देव बरें करूं म्हणटा वा बिरिपी देव बरें करूं म्हणटा म्हाका आपयलां दोन उतरां सांगूंक दिलीं म्हणून. एक खुशालकायेचो दीस, खुशालकायेचो दीस कित्याक आयच्या दिसाक आमचे सायबिणीचे फेस्तूय आसा. आख्खे कुंकोडच्या वाठारांनी सगले सायबीण घेवन इगोजीन वेता. तशेंच आज खुशालकायेचो दीस कित्याक आमच्या मतदारसंघान 4 फिडर जे आशिल्ले जावं मोलांगिणीचो जावं कुंकोलीम सबस्टेशन जावं चिंचिणी फिडर जावं द्रमापूर फिडर हे आज अंडरग्रावंड केबलिंग करपाक आमी आमच्या वीज मंत्रीच्या आदारान हे बरे पावल मुखार घेतलेले आहा. म्हाका याद जाता जेन्ना 2009 ते 2010 त्या वेळार म्हाका दिसता बाब आलेश सिकेरा हो पावर मिनिस्टर आशिल्लो आनी त्या वेळार बाब जोकीम आलेमांव हाचे एक स्वप्न आशिल्ले आख्ख्या कुंकोडच्या गांवांत हे अंडरग्रावंड केबलिंग करपाक जायते प्रपोजल त्या वेळार मूव केलेले. म्हाका याद जाता जोड जोड त्या वेळार उल्ट्रा क्रुजाचो हो प्रोजेक्ट आशिल्लो. 2012 ते 2022 10 वर्सांनी आमच्या कुंकोडच्या भागांत कितें घडलें तें तुमकां सगळ्यांक खबर आहा. 2018 थोडेशे आमचे कौन्सिलर जावं वेल विशर आनी जायते कुंकोळकार आमचे लागीं येयले आनी एक प्रयत्न केलो आनी आमकां सांगपाक लागले की लायटीचो सारको प्रोब्लम जाता. म्हाका याद जाता त्या वेळार बाब मनोहर पर्रीकर मुखेलमंत्री आशिल्ले आनी ते बरे नाशिल्ले पूण आमी लोकांक एक उतर दिलेलें की कुंकोळकाराच्या लागू आमी हें एक काम जोड जोड 8 करोडाचे हे त्या वेळार आमी पास केलेले. तेजे नंतर जायते पॉलिटिक्स जाले. आमकां आमी तुमकां एक उतर दिले लोकांक जेन्ना उतर दिले आमच्या मॅनिफेस्टोनूय घातले की अंडरग्राउंड केबलिंग करपाक आमी मुखार सरतले म्हणून. पयलोच जेन्ना आमदार जालो त्या वेळार विधानसभेन पयलींच आमी आमचे पावर मिनिस्टराक भेट दिली आनी तेणें आमकां क्लियर कट इन्स्ट्रक्शन दिलें की म्हाका पॉलिटिक्स लागना आमकां गोंयकारपण सांबाळपाक जाय आनी तुज्या मतदारसंघान 100 करोडाच्यो फायलो आपूण पास करून दितलो म्हणून. आनी खरें
शाबासकी देगा ऑडियो बरे करूं मुंडा देगा क्या आमचे नाते हो मुझे डैडी चे नाते तेजा बारबोर इज वे बैक इन द अर्ली 2000 माका याद जाता अर्ली 2007 जेन्ना ऑस्ट्रेलियाच्या गावांतल्यान गोंयांत आयिल्लो पायलट जावन त्या वेळार जायते कुंकोडच्यो फायलो जावं उदकाचे जावं रस्त्याचे बाब सुदीन दावलीकरान बाब जोकी मालेमाक जायतो आदार केलोलो त्या वेळार जायते रस्ते जालेले सेलावलींच्यान जायते उदकाचे पायपलायनाचे काम जाले सकाळच्या वेळार ताका म्हाका म्हाका दिसता याद जाता म्हाका आनी सकाळच्या दिसांक हांव बाब जोकी मालेमा लागीं उलयतालो तेणें म्हाका उगडास केलोलो तुका उगडास ना आमी सकाळीं वयताले तेगे बंगल्यान आनी तिंगा मशरुमाची भाजी बरी मेळटा मशरुमा भाजी सारकी फेवरेट तेगेली आनी त्या वेळार तेणें म्हाका याद करून दिलें की जाय तीं कामां करपाक ताज्या आशिर्वादान आमी केलें हें बस स्टॉप जें आशिल्लें जें सुडान बांदलोलें तेजे नंतर तो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आशिल्लो कदंबा कडेन तें आमी दिल्लें आज भावनो भयणीनो हें काम करप सोंपें न्हू त्रास जातले कालच्यान म्हाका 4 ते 5 फोन येयले एक रातीको 12:30 येयलो की अंडरग्रावंड केबलिंगाचें जें एक काम जें आयडीसीच्यान फातोर्डा वयता तिंगा लोकांक फोन घालून वचपाक मेळना म्हणून आज आमी चिंतपाक जाय जेन्ना उदरगत जावपाक जाय दुबाव ना त्रास जातले आमी ताबडतोब इंजिनियराक सांगून त्या इंजिनियरान तें रेक्टिफाय केलें आज जें उतर आमचे चीफ इंजिनियरान दिलां एक डायनॅमीक चीफ इंजिनियर जें म्हाका दिसता एक तरणो भुरगो आनी हे कोदेलाचेर आहा आनी ताकाय एक विजन आहा जेन्ना जेन्ना आमी उलो केलो वीज मंत्रीक जावं चीफ इंजिनियराक सदांच आमकां बरो योगकार दिलो आमचे सगळे तुमगेले ऑफिसर येयले जायते एस्टिमेट जे आमगेले पेंडींग आहाय आज हो एस्टिमेट इज अबावट 45 crores तेच भायर आमी प्रत्येक वाड्यांनी 12 जे 14 वाडे आमगे आहाय हिंगा आमी इन्स्पेक्शन केले जे सिंगल फेज टू कन्वर्ट टू 3 फेज हेजोय 70 लाखाचो एक एस्टिमेट ऑलरेडी टेंडर जालेलो आहा जे बॅलन्स करपाक जो म्हाका दिसता फ्यूज ब्लास्ट जाता जेन्ना हे अनबॅलन्स जाता हेजे ताबडतोब जे पोल जावं फिक्स्चर हेजोय टेंडर जालेलो आहा जवळ जवळ 1 crore 80 lakhाचो एक टेंडर जाला जे रिवेम जे 33 kV जोय जोर इमर्जन्सी शेल्डेच्यान जे बायपास करपाक जाय जाल्यार तेजेय काम जातलें आज आमचे जे चेअरपर्सन आहाय ते तिडकेन उलयले आमी चेअरपर्सनाक सांगपाक सोदताय की म्हाका दिसता हुंय ना हुंय मिसकम्युनिकेशन जालां दुबाव ना हे म्हाका दिसता खात्यांनी हे रेक्टिफाय करपाक जाय हे फर्स्ट सिटीजन तेगेले नांव हातराचे आहा पूण हिंगा हुंय ना हुंय दिसना पूण तो मुखार आहा तो लोकां बाराबोर आहा लोकांलो मनीस लोकांक ताका निवडून दिला 15 वर्सां तो ह्या म्हाका दिसता कुर्शेर आहा ऑफिशियल गाडयेन पासून भोंवता मोटरसायकलीचेर आजून भोंवता लोकांक एक काम करपाक ताका एक उमेद आहा लोकांचें काम करपाक इतली उमेद म्हाका दिसता थोडे मनशाक आहा भावनो भयणीनो कुंकोळच्या आमच्या भागांत जायते दुसरेय प्रॉब्लेम आहाय आनी आमकां जे हे फंक्शनाक आदी आमी पारोडाच्या गांवांत थिंगा एक म्हाका दिसता जे आमचे विधानसभेन आमचे बाब वीज मंत्री उलयले की पोस्ट लिबरेशन हे काम जे भाऊसाहेब बांदेडकरान जे केलोले ते काम तेच नंतर कोणाक करूंक ना म्हणून आमी हे विधानसभेन मांडलोले की बिफोर मी टू गोवर एज पॉवर मिनिस्टर देर वॉज 12,000 crores स्पेंड इन द इन 5 years ऑन इन्फ्रास्ट्रक्चर बट टुडे आय कॉंग्रेच्युलेट द ऑनरेबल पॉवर मिनिस्टर एन्ड द चीफ इंजिनियर कित्याक इवनली 40 मतदारसंघान तेमी काम केलें आनी आमची कामां जे ते एक मेन बाजारांत जे फर्स्ट फेज म्हणून
एलटी लाइन कन्वर्ट करपाक जे माटीकोटो सो गांव जावं केटीसी बस स्टँड जावं मोक्या जावं राघोबा थिंगा हो फर्स्ट फेजान 38 क्रोजाचोय एक एस्टिमेट आमच्या मंत्रीक पावलेलो आहा. आमकांय दिसता सगळ्यांक दिसता की सगळ्यांक अंडरग्राउंड केबलिंग जावपाक जाय म्हणून जे ई रेटीक पावर सप्लाय जाताले ते म्हाका दिसता हुंय ना हुंय बंद जातले. जी लो वोल्टेजाची प्रॉब्लम जाताले ते बंद जातले. दुसरे हिंगा ह्या बिल्डिंगाक एन हे बिल्डिंगा मुन्सिपलाचे आमचे थिंगाय एक फायल आहा. जी फायल म्हाका दिसता जे शिफ्टींग ऑफ जे ऑफीस आहा बसस्टॉपा कडेन ते शिफ्ट करपाक हे हे बिल्डिंगान तुमी ही फायलूय पास करतले म्हूण हांव रावतां. भावनो भयणीदो म्हाका तरी दिसता की जे बाब एल्टरान सांगिल्ले ते भाशेन आम दोगांय तरी हांव बाब एल्टर जावं बाब कालूच फिरयला काँग्रेसी आहाय पूण काँग्रेस पार्टी म्हूण आहाय. पूण म्हाका दिसता वीज मंत्री कडेन एक फॉर्मुला आहा एक मंत्र आहा मंत्री कडेन पावरान आसपाक ते कडेन एक मंत्र आहा. पावरान कितको आसपाक तो तेच पार्टींतूय आहा. सो म्हाका दिसता हें आमी ते कडेन शिकपाक जाय की हें वीज तो आमकां सांगतलो दुबावना. म्हाका तरी दिसता 24 थिंगा सेंटराक धूम जातलें आनी हिंगा बूम जातलें आनी मुखार म्हाका तरी दिसता एक बरें पावल मुखार मारपाक आमी आमकां सदांच पावर मिनिस्टराचो सदांच आदार आसतलो. आमच्या गांवांत कुंकोडच्या गांवांत जायती दुसरी सुविधा जावं बस स्टॉपाचें रेनोवेशन जावं ग्रावंडाचें काम जावं हेल्थ सेंटर हेंय आमी एक मोठो इश्यू जो कुंकोडकारांक आहा. आमचे दोतोर कुराडे बाब आहा ताज्या आशिर्वादान कितले आमचे भुरगे आज जावं प्रत्येक लोक ताका मानता. आज आमचे कडेन बारीकसो बरो दोतोर ना पूण जेन्ना आमी विधानसभेन हें मांडले विधानसभेन जेन्ना मांडले त्या वेळार आज खुशालकाय म्हाका भोगता जी एस आय डी सीन इज ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ अपॉयंटींग अ कन्सल्टंट आनी हे हेल्थ सेंटर 1 ते 2 म्हयन्यान हेजेय फावंडेशन स्टोन आमी घातले दुबावना आनी कुंकोळकारांक हेजो बेनिफीट मेळटलो. म्हाजो म्हणिल्लो आनी एक पावट हांव वीज मंत्रीक आनी एक पावटूय देव बरें करूं म्हणटा. कित्याक म्हणटा कित्याक जेन्ना चिफ्टनाचें रेजोल्युशन हें प्रायवेट मेंबर्स रेजोल्युशन आमी मांडलेलें विधानसभेन सगळे आमदारांनी सगळे पक्षांनी युनेनिमसली रिजॉल्व केलें की हें जें कुंकोळकाराचें जें बलिदान आहा जें क्रांतिकारीचें जें म्हाका रोगत आहा हें जें पयलो हो लढो अगेन्स्ट एंटी कॉलोनियल रूल जें कुंकोळकारान हें केल्लें तेकाय आमचे वीज मंत्रीन सपोर्ट केलोलो. सो तुका हांव ऑन बिहाफ ऑफ कुंकोळकार तुका देव बरें करूं म्हणटा. चड आनी उलयना आनीकूय फंक्शना पूण रावता. जे आमगेले हे प्रॉब्लम आहाय लायटीचे हितून हे हितून 10 सुमार ट्रान्सफॉर्मर आहाय आनी 10 हे ट्रान्सफॉर्मर आमी सगळे कडेन डिवायड करतले. ही कामां आमी एक कॉर्डिनेशन कमिटी केल्या जावं PWD जावं वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंट जावं इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. कित्याक जायते रस्त्याचेय कामां करपाक आमी एक प्रयत्न केला. म्हाका दिसता जोड जोड 30 करोडाचे रस्ते बिफोर मार्च हे जातले कुंकोळच्या गांवांत. म्हाका तरी आश्वासन आहा तुमी आमकां बरो आदार केलो. विरोधी पक्ष नेतेय तुमच्या आदारान जाले. आज तुमचे पासत आनी गोंयचे पासत जायते प्रश्न आमी मांडटा. रावता सदांच तुमचो मोग आनी तुमचो आशिर्वाद आमकां आसतलो म्हणून आमकां हांगा आपोवन दोन उतरां दिवपाक बरो सोयक आनी बरी संदी दिली म्हणून आदीच तुमकां सगळ्यांक काळजांत आनी देव बरें करूं. खरें म्हणजे आज मुख्यमंत्री आसपाक जाय आशिल्लो कारण खंयचेय काम मोठ्या प्रमाणांत जर घेतलो ताका फायनान्शियल एप्रुवल लागता आनी ते माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान दिवचे पडटा. आज म्हाका खूब उमेद जाता ऑन एन एवरेज फाटल्या 6 म्हयन्यांत वी हॅव लॉन्च ऑलमोस्ट अबाउट 1800 करोड प्रोजेक्ट ऑल ओवर गोवा इन 40 कॉन्स्टिट्युएंसीस इन्क्लुडींग माय आय एम प्राउड टू से आनी दीस ऑल म्हणजे अपार्ट फ्रॉम दीस 1680 प्रायर टू एप्रील
We launched almost say about another 1,200, which comes to around 2,800 crores project. And I'm proud. This happened only because of Honorable Prime Minister Narendra Modi and our Union Minister R.K. Singh, the power at the center of the first time in the history of Goa, right from revelation till today. We got a sanction almost about 789 crores from the central government. And also remaining amount is got sanctioned from Finance Department of Government of Goa, Honorable Chief Minister. And Tyagatano, Janna, Bab Yuri, and Sakre Vidhan Sabedu Lele, Patnavoti. And it's under a good demand, Ashilo. We let us start every constituency. म्हणजे प्रत्येक आमदाराचं डिमांड आशिल्लो की अंडरग्राउंड केबलिंग आणि ते साकार करपाक आय हॅव एश्युअर्ड इन द हाऊस स्टेटिंग दॅट मिनिमम 40 crores वर्क विल बी टेकन अप इन दिस पर्टिक्युलर इयर 2022-23 आणि आय एम प्राऊड टू से दॅट वी हॅव डन इट आय एम प्राऊड आणि हे सगळे कित्याक झाले बिकॉज ऑफ गुड कॉपरेशन ऑफ ऑल एमएलएज अँड ऑल्सो स्पेशली माय ऑफिसर्स under the Chief Engineer Stephen and in Ajay Varavadja Sarai Superintending Executive Assistant Engineer has Sarkare Kaam Karpak Lakhla. And Janna Department Kaam Karpak Lakhla, Janna Mundri Sudhasta, Takai Kaam Karan Nishta. And Jaka Jiro, Ami He Kaam Karta Asana, Pratik Constituency, Kamit Kamit, 40 crores कसे दितले हाजेर प्रयत्नरत आशिल्ले आणि त्या प्रमाणे वी हॅव डन इट. जशें बाब युरी आलेमान म्हटलें सबंद गोंयांत आमच्या स्पेशली कुंकळ्ळी आनी म्हाका दिसता आमचे फोंडे सादारण एकूच आसतले 1965 आमकां लायट आयली. आय डोंट नो हांगा म्हजे सुभाष आसा, सुभाष आनी दोतोर आसा, दोतोराकूय खबर आसा न्ही, वील बी समवेअर इन 65. आणि त्या वेळार हे सगळे लायनी घातिल्ल्यो. त्यांना चीफ मिनिस्टर आशिल्ले बाबूसाहेब बानोडकर आणि त्यानंतर कोणीच या लायनी घात लावं ना. वायट योजने काँग्रेस आयली, आम्ही आमचे आयले आणि त्यानंतर वेगवेगळी सरकार आयली, वेगळेवेगळे मिनिस्टर आयले, चीफ मिनिस्टर आयले, पूण अंडर द लिडरशीप ऑफ प्रमोद सावंत वी हॅव स्टार्टेड दिस. हे कित्याक, कारण ह्यो ज्यो लायनी आसा त्यो कुरकुरीत जाल्या, म्हणजे ब्रिटल जाल्या आणि त्या खातीर वी आर लुजींग करंटली. तुम्ही जर त्यो लायनी अश्यो सुरगळ्यो जाल्यार ताचो पिठो आसा. अशी परिस्थिती जी सलायन वॉटर एरिया आसा, म्हणजे सलायन आमचे जे वेदर आसा, थंय हे सगळे कडेन जालां. आणि त्या खातीर हे डिसिजन घेता आसतना आमच्या चीफ इंजिनियरान एकूच उमेद घेतली की जर आम्ही या फुडल्या 5 वर्सांत हे इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग करू ना जाल्यार कुंकळी ज्या तरेन फाटल्या पावसांत प्रॉब्लेम जालो तो प्रॉब्लेम सबंद गोंयांत जातलो. कुंकळेचो आनी एक प्रॉब्लेम जाता जो चीफ इंजिनियर म्हणपाक आशिल्लो पूण तो सांगूंक ना जाले कित्याक ताका वायट दिसता कोणाकूय कितें म्हणलें. पूण हांव सांगता कारण आमी शिस्तीत वाडिल्ले मनीस, तोय शिस्तीत वाडला, हांवूय शिस्तीत वाडला. इफ आय से आय वील कम एट 4, आय वील कम एट 4. इफ आय से आय वील बी लेट बाय 10 मिनिट्स, आय वील कॉल एन्ड से दॅट आय वील बी लेट बाय 10 मिनिट्स. हे म्हाका शिकयलां म्हजे टिचरांनी, म्हज्या आवय बापायनी हे शिकयल्ल्या कारणान टू दॅट टायम आय ऑलवेज यूज टू कम. आणि हातूंतल्यानूच बरे मार्गक्रमण बरे मार्ग आमकां सुचता. आतां पयर एक हांवें न्यूज वाचली कुंकळेकारांची की कोणी तरी कनेक्शन डिसकनेक्ट करपा खातीर लोडा खातीर प्रयत्न करप. हय केलो. कित्याक आतां आमी हांगा सगळे आसा, आमी जेन्ना घराक लायट घेता तेन्ना तो लोड 5 kV किंवा 10 kV आसता आणि हो लोड जेन्ना आमी घेता तेन्ना आमचे कडेन वॉशिंग मशीन नसता, तेन्ना आमचे कडेन फ्रीज नसता, तेन्ना आमचे कडेन एसी नसता, आमचे कडेन फक्त रुमा एक एक फॅन आसता. मागीर आमी कितें करता,
मागीर आमी हें सगळें घेता आनी लोड वाडयता, पूण लोड जो वाडयता तो आमकां कळना. म्हणजे आमचे म्हाका न्हय, आमचे डिपार्टमेंट जे आसा तांकां कळना. आनी त्या खातीर कितें जाता तेंय सांगता. आमचो जर 200 KVA ट्रान्सफॉर्मर जर आमी त्या एरियेक घातला आनी तो लोड जर ताजे पेक्षा चड जालो की तुमकां डिमलायट चाललो, लक्षांत घाला. आतां ह्याका जबाबदार आमचे इंजिनियर काय लोक तुमी ठरया. ह्या जबाबदारी प्रत्येक मनशान जर घेतली आसा जाल्यार म्हजो चीफ इंजिनियर आनी एक्झिक्युटीव इंजिनियर किंवा सुप्रिंटेंडंट इंजिनियर तुमकां योग्य न्याय दितलो. सो म्हजें मत कितें की लोड वाडोवपाक तुमकां कांय पयशे पडना, तुमकां पयशे पडना. 3-phase कनेक्शन घेवपाक पयशे पडटा, पूण बाकीचो लोड वाडोवपाक म्हाका तरी दिसना तुमकां पयशे पडना. तुमकां बील येवपाचें येता, पूण तुमचो लोड जर सारको आसत आनी आमकां कळ्ळें की तो 200 KVA जाग्यार आमकां आनी एक ट्रान्सफॉर्मर सेंटर जाय जाल्यार आमी घालूंक शकता. नाजाल्यार बाब युरी जालें म्हणून आमकां कशें सांगतलो की खंय ट्रान्सफॉर्मर जाय म्हणून. ही कांय टॅल इवन अवर इंजिनियर्स कांय टॅल, कारण हें सगळें आमी करता. एका फ्लॅटांत जर आमी 5 KVAचो लोड घेतलो आनी मागीर जर 15 KVA केलो जाल्यार नेचरली तो खंय तरी वता, तुमचो स्विच हें जायना. पूण जेन्ना ट्रान्सफॉर्मराचेर पेच येता तेन्ना तुमकां लोड वोल्टेज मेळपाक लागता. हें लक्षांत दवरा. कोणाचेर मुद्दाम जावन आमचे इंजिनियरांनी तुमचें कनेक्शन तोडपाचो प्रयत्न करूं ना. तुमचें कनेक्शन तोडपाक जायना हो आमचो प्रयत्न आसता. आनी त्या खातीर तुमचे कडेन मागता की अशें जर कोणी कितें आसा जाल्यार तुमी तें सारकें करून घेवचें. म्हणजे जो ट्रान्सफॉर्मर आमकां लो वोल्टेज जाता थंय बदलपाक मेळटलें किंवां आनी एक ट्रान्सफॉर्मर आमी घेतले. आय एम प्राउड टू से हांव 1968 ते 1975 ट्रान्सफॉर्मर आमी चेंज करपाक घेतल्या. सबंद गोंयांत, नॉट ओन्ली इन कोंकणी, इट इज ऑल ओवर गोवा वी आर चेंजींग दीस. पयलीं करता आमी अंडरग्रावंड केबलींग फ्रॉम ST9 33 KV 11 KV. त्या नंतर आमी जे ओल्ड ट्रान्सफॉर्मर आसा ते जे मेंटेनन्स जायना ते आमी चेंज करपाक जाय. ऑलमोस्ट अबावट 700 ट्रान्सफॉर्मराचे टेंडर काडला. आनी हें काम आमकां एका दिसा जावचें ना. वी रिक्वायर टायम, कारण खंयची गोश्ट जेन्ना आसता तेन्ना योग्य ताजें भितर वचून आमकां प्रॉब्लम्स कितें जाता, कस्टमराक प्रॉब्लम कितें जाता हें सोदून काडचें पडटा. आनी त्याच हेचे म्हाका याद आसा जेन्ना 2002 आमकां कळ पावर डिपार्टमेंटान आसा, आमकांय त्याच प्रमाणे काम करपाक जाय. ज्यो भायरी आसा त्यो आमकां चेंज करपाक जाय, जे कंडक्टर आसा ते आमचे चेंज करपाक जाय, बाकीच्यो गोश्टी आमकां चेंज करपाक जाय. पयलीं MS आमचे पोल आशिल्ले, आज MS पोल जेन्ना सलायन वेदर आसता तेन्ना ते रस जाता. आनी त्या खातीर आमकां ते काडचे पडटा. आनी ते काडपाचो आमचो प्रयत्न आसा. आनी अशे खुबश्यो गोश्टी करता आसतना आमी स्वता गोंय आजून बसून पावर निर्माण करना, म्हणजे मॅन्युफॅक्चर करना. हें तुमकां खबर आसा सगळें. मोस्ट ऑफ द पावर वॉट वी गॅट इज फ्रॉम मध्य प्रदेश, महाराष्ट्रा, कर्नाटका, आनी थंयच्यान येता ती पावर घेवन आमी लोकांक कमीत कमी पयशांक दिता. आय एम प्राउड टू से इफ यू कंपेर अवर रेट्स वीथ महाराष्ट्रा, अवर रेट्स वीथ कर्नाटका, यू कॅन डेफिनेटली टेल. आज आमचो रेट 2.5 रुपया आसा, वाय दॅट ऑफ कर्नाटका इट इज 4.5, वाय दॅट ऑफ आमचो महाराष्ट्रा इट इज मोर दॅन 5. एन्ड फॉर इंडस्ट्री देअर रेट्स आर 18 रुपीज, फ्रॉम इट रेंजीस फ्रॉम 14 to 18. वाय दॅट अवर रेट, तुम्ही वचा आनी विचारा तुमकां लागीं इंडस्ट्रियल इस्टेट आसा, अवर रेट इज मॅक्झिमम 6.75. लक्षात आला, 6.75 दिवन सुद्दां आमी पावर आमची बरी आसा. नाव वी हॅव टू ऑल्सो मॅन्युफॅक्चर द पावर. तें डिसिजनूय आमी घेतलां. आमचो एम आसा की ग्रीन एनर्जी आमी गोंयांत निर्माण करपाची, आनी त्या खातीर सादारण 150 MW वीज ही आमी गोंयांत निर्माण करून दाखयतले. आनी इट वील बी बिफोर 2030 101% गोवा वील मॅन्युफॅक्चर
आमची जो पावर आसा ती साधारण 150 मेगावॅट तुम्हीच कमी आहे इट मे बी मोर दॅन 150 बाय 2030 आणि भारताचे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचे हे असा की संबंध भारतात ग्रीन एनर्जी ही 1200 ते 1500 गिगावॅट गिगावॅट 1000 मेगावॅट इज इक्वल टू 1 गिगावॅट इतली वीज निर्मिती भारतात फुडल्या 50 वर्षां पर्यंत 2050 पर्यंत करतले आणि हे स्वप्न ज्यांना ताणी दवरला त्यांना ते काम मुखार व्हरपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो कारण तेच लोकांक जाय आणि लोकांक योग्य न्याय दिवपा खातीर आमचे सरकार कार्यरत आसा आय एम प्राउड टू से आय एम थँक्यू फॉर अवर चीफ मिनिस्टर टू गीव दीस फूल अमाउंट वॉज नॉट अंडर RDSS बट इट इज फ्रॉम द गोवा फंड्स गोंयच्या फंड्सांतल्यान हो पैसे दिल्ले कारणान ताचे आभार आमी मानपाकूच जाय आज म्हाका खूब आनंद जाता हे काम करता आसतना त्या नंतर आमी केपे एरियेत वता आमी तिकूय आसतले आमचो ऑपोजिशन लिडर आसतलो बाबा आल्टर आसतलो आणि थंय आम्ही जवळजवळ 40 कोटीचे काम आज चालू करता परत एकदा तुमकां दिवाळेच्यो शुभेच्छा आजचो दीस आनी एक पवित्र दीस तुमकां खबर आसा आमच्या हातून आज तुळशी लग्न आसता आणि हे तुळशी लग्न जाले बरोबर घराघरांची लग्न उरल्या पळय ती लग्न जावपाक लागता बरोबर न्हय आणि त्या खातीर फाल्यांच्यान प्रत्येक घराघरांत बरे दीस म्हणजे बरे कार्य घडपाक लागतले आणि त्या खातीर सगळ्यांनी आजच्या दिसाचे तुमकां उमेद परबी दिता येणारे ओल्ड गोवा फेस्ताचे तुमकां उमेद परबी दिता नवे वर्साची उमेद परबी दिता आणि म्हजे 2 शब्द सोपोवचे पयली हांव तुमचे कडेन इतलेंच मागतां की तुमकां थोडो त्रास जातलो जशें बापदेवीन म्हटलें त्रास हो सगळ्यांक जाता आणि थोडे जे NGO आसा ते मुखार आसता ते बंद कशें पडचें कांय चर्चा नाही कोणी पूण सत्य परिस्थिती उरता पूण आमचें काम लोकांक त्रास दिवपा खातीर न्हय इमिजिएटली जे आमी खळगे मारतले म्हणजे चोरी मारतले त्यो चोरी टेबल घातले बरोबर तिसरे दिसा पर्यंत कंप्लीट जातले आणि ते काम आमचे इंजिनियर आणि PWD इंजिनियर्स पळयतले आणि त्याची जबाबदारी आम्ही आमची आसा आमच्या बरोबर म्हजे बरोबर तुमच्या आमदाराची आसा तुमच्या ऑपोजिशन लिडराची आसा तुमच्या म्युनिसिपालिटीची आसा पंचायतीची आसा आणि आम्ही ते पळयतले काम करून घेतले आणि पूर्ण करून तुमकां 6 महिन्यांत हे काम दितले अशें एश्युरन्स दिता परत एकदां येणाऱ्या वर्सा 2024 शुभेच्छा दिता आणि म्हजे 2 शब्द आवडले घेता जय हिंद जय गोवा.